लोकमतच्या वतीने कराड येथे आयोजित शैक्षणिक प्रदर्शन तसेच सेमिनारचे उद्घाटन राज्यमंत्री नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. शिक्षण व करिअरचे सर्वोत्तम पर्याय, सर्वांगीण सल्ला व सर्वव्यापी उपाय यावर विशेष मार्गदर्शनासाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या कार्यशाळा यात घेतल्या जाणार आहेत. कार्यशाळेप्रमाणेच अनेक नामांकित कॉलेजेसमध्ये असणारे अभ्यासक्रम व्यवसाय मार्गदर्शन दिले जाणार आहे. मुलांना व पालकांना कला, वाणिज्य, विज्ञान याच्या व्यतिरिक्त काहीच माहीत नसतं. भविष्यातील संधी जाणून घेण्यासाठी विनाशुल्क असलेल्या एज्युकेशन फेअरचा कराडकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलंय. नमस्कार, मी प्रमोद सुपरे, लोकमतच्या कराड विभाग कार्यालयाचा इन्चार्ज म्हणून यातील काम बघतो. कराड शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये गेली 3 वर्ष लोकमताचा आदर करत इथल्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही शैक्षणिक प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करतो. गेली 3 वर्ष या ठिकाणी हे प्रदर्शन होतं आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद कराड आणि परिसरातील विद्यार्थी पालकांच्याकडून या ठिकाणी मिळत आहे. यावर्षीचं पण प्रदर्शन शनिवार दिनांक 15 आणि 16 जून रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती सल्लामध्ये या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला. आज सकाळी राज्याचे मंत्री माननीय आमदार नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं. खरं तर या प्रदर्शनामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आणि त्याच्या बाहेरच्या 23 नामांकित शिक्षण संस्थांच्या विद्यापीठांची या ठिकाणी शैक्षणिक स्टॉल आम्ही मांडलेली आहेत. ते सहभागी झालेले आहेत आणि शिक्षणाच्या नव्या ज्या वाटा आहेत त्या वाटा विद्यार्थ्यांना या ठिकाणी या स्टॉलला भेट दिल्यानंतर, या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आपण भविष्यामध्ये कसं करिअर करावं याची माहिती इथं मिळते. अलीकडच्या काळामध्ये करिअरची निवड जर चुकली तर मुलांच्या आयुष्याचं या ठिकाणी काही भिलं होत नाही आणि ते होऊ नये. मुलांना आपलं करिअर निवडताना त्यांना विचार करायला चांगली संधी मिळावी, ती संधी मिळवून देण्यासाठी एक या ठिकाणी आम्ही हे प्रदर्शन भरवत आहोत. आज शनिवार दिनांक 15 आणि रविवार दिनांक 16 हे 2 दिवस या ठिकाणी हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामध्ये स्टॉल तर आहेतच, शिवाय 2 दिवस करिअरविषयी मार्गदर्शन करणारी विविध मान्यवरांची व्याख्याने या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहेत. अजूनही उद्याचा दिवस या ठिकाणी बाकी आहे. मी कराड आणि परिसरातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती करतो की या शैक्षणिक प्रदर्शनाचा त्यांनी लाभ घ्यावा, ती नम्र विनंती करतो. धन्यवाद. कराड शहरामध्ये लोकमत हे जे वर्तमानपत्र आहे त्यांनी या ठिकाणी जे शैक्षणिक प्रदर्शन भरवलेलं आहे त्याच्यात आम्ही स्वतः पाहणी केली. अतिशय चांगला हा लोकमतने टाकलेला एक पुढचं पाऊल म्हणायला हरकत नाही. अतिशय चांगला आणि स्तुत्य असा हा उपक्रम आहे. त्यामध्ये सर्व स्तरातील मग शैक्षणिक असेल त्याच्यामध्ये 12वीनंतर मुलांनी काय केले पाहिजे त्याविषयी गायडन्स असेल किंवा त्या व्यतिरिक्तसुद्धा शैक्षणिक जे आहे त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा जे काही व्यावसायिक काही कार्यक्रम असतात त्यामध्ये इनोव्हेटिव्ह मग रोड मेकिंग असतील किंवा डिझाईन मेकिंग आहे, 3Dचं ट्रेनिंग आहे, याबाबतचं सुद्धा त्यांनी स्टॉल या ठिकाणी लावलेले आहे. त्याचा फायदा नक्कीच कराड शहरातील जे सर्व 10वी 12वीची मुलं आहेत किंवा जे डिग्री नंतर जी मुलांना नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी असं होतं की नोकरीसाठी काय करावं किंवा 12वीनंतर काय करावं याचं मार्गदर्शन मिळत नाही. खरं तर या लोकमतने हा केलेला जो उपक्रम आहे दहावी आणि 12वीची जी मुलं आहेत त्याचे तरुण वर्ग आहे त्यांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी एक चांगली दिशा मिळणार आहे. अतिशय चांगला हा उपक्रम आहे. नमस्कार, आज या ठिकाणी विद्यावाग एज्युकेशन सोसायटीतर्फे आम्ही आलेलो आहे. या ठिकाणी एज्युकेशन सोसायटी मार्फत जवळजवळ 1970 ही सोसायटी रन होती आणि यामध्ये वेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूट आपण रन करतो आहे. त्या KG ते PhDपर्यंत आपण या ठिकाणी ॲडमिशन देतो. इंजिनिअरिंग असेल, पॉलिटेक्निक, फार्मसी, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चरचे 6 कॉलेजेस असे विविध प्रकारचे आपण कॉलेजेस इन्स्टिट्यूट रन करतो या सोसायटीच्या अंतर्गत. जवळजवळ 35 आपण कॉलेजेस इन्स्टिट्यूट आपण रन करतो. त्यामध्ये सुद्धा स्कूल्स आहेत, CBSEचे स्कूल्स आहेत, 11वी 12वीचे सिनियर कॉलेजेस आहेत, एक्सेट्रा. मी प्रोफेसर सुजित पाटील, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून आलो. 14 आणि 15 आणि 16 या तारखेदरम्यान लोकमतने 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी एक्झिबिशन कराड या ठिकाणी अरेंज केलेलं आहे. तर त्यासाठी आम्ही मुलांना माहिती देण्यासाठी आमच्या कॉलेजचे आलेलो आहोत. सकाळपासून बऱ्याच 12वी झालेल्या आणि 10वी झालेल्या मुलांनी या स्टॉलला व्हिजिट केलेली आहे आणि त्यांना 10वी आणि 12वीनंतर काय ऑप्शन आहेत करिअर करण्यासाठी
त्याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे आणि त्याचा फायदा नक्कीच त्यांना होईल. आमच्या इथं सकाळपासून 3 विद्यार्थी येऊन गेले कॉलेजमधून, कॉलेजतर्फे आणि 10वीतर्फे आलेले. त्यांनी चांगला प्रसिद्ध असलेला आणि लोकमान्य हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद करते. आणि अशातर्फे आमच्या इथे नोट्स शाखेमध्ये प्रॉड केल्या जातात. हे 11वी 12वीची 11वी 12वीसाठी नववीचे नोट्स आहेत. फाउंडेशन म्हणून एक कोर्स आहे, त्याच्यावर एक ह्या नोट्स आहेत मॉडिफिकेशन म्हणून. सायन्सच्या 10वीच्या नोट्स आहेत, ह्या 9वीच्या आहेत आणि 8वीच्या. आमच्या इथं 8वी 9वी 10वी हा क्लास आहे चाटी आणि 11वी 12वी सायन्स कॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वारनगर इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग इथे 180 जागा आहेत आणि केमिकल इंजिनिअरिंगच्या 60 जागा आहेत, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या 60 जागा आहेत. कॉलेज NBA अक्रेडिटेड 2 वेळा झालेलं आहे आणि NAC मिळालेली आहे आणि त्याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससुद्धा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला आहेत, केमिकल इंजिनिअरिंगला आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगला आहेत. 18 जागा आहेत PG साठी आणि याच्यासाठी 180 म्हणजे टोटल इनटेक फर्स्ट इयरचं 600 आहे. वेगवेगळ्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे विद्यार्थ्यांचं आणि पॅकेज 12 लाखापासून आहे. पहिलं पॅकेज 12 लाखाचं आहे, 12 लाखापासून जवळजवळ 96% प्लेसमेंट झालेलं आहे. रोबोस्ट्रॉम एज्युकेशन सेंटर कोल्हापूर इथून आपण इथं रोबोटिक्ससाठी आलेलो आहे. तर लोकमतच्या एज्युकेशनला आमच्या रोबोटिक्ससाठी खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि सकाळी आमचं रोबोटिक मेकिंग वर्कशॉप झालं. तर त्यामध्ये लोकांनी उत्साहाने रोबोट बनवले आहेत. तर आमच्या कंपनीविषयी थोडक्यात माहिती सांगतो, तर आपण इयत्ता पहिलीपासून इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी जे टेक्नॉलॉजिकल कोर्सेस घेतो त्यामध्ये रोबोटिक्स, ड्रोन, ऑर्डिनो, 3D प्रिंटिंग, एरोमॉडेलिंगसारखे कोर्सेस आपण रन करतो. इचलकरंजी वरून आलेलो आहे आणि सर्द इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आमचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ॲग्रिकल्चर हे कॉलेजेस आहेत. आमच्या इथे 5 ग्रेड आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ETC आणि कम्प्युटर सायन्स हे 5 ग्रेड आहेत आणि यासाठी इंजिनिअरिंगला जे कोण इच्छुक असतील त्यांनी इथे ॲडमिशन घेतलं. आमचं सेंटर आहे ते सेतू सेंटर आहे. कॉलेजला MBA मानांकन प्राप्त आहे, डिप्लोमा आणि डिग्री या दोन्ही ब्रांचेस दोन्ही सेक्शनसाठी MBA मानांकन मिळाले. पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी या सगळ्या ब्रांचेसचा समावेश आहे अशोक रामांनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये. तसेच डिग्रीमध्ये आपल्याकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर सायन्स हे कोर्सेस आहेत. तसेच डिप्लोमामध्ये PG मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन डिझाईन अँड प्रोडक्शन, सिव्हिल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स आणि MBA या अर्ध्या स्ट्रीम्स आहेत. तसंच लोकमतकडून हा जो अरेंज केलेला आहे त्याच्यासाठी प्रतिसाद चांगला आहे आणि अजून हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागला आहे दिवसभरापासून. तसेच आपल्या पॉलिटेक्निकच्या सगळ्या कोर्सेसवरसुद्धा MBA मानांकन प्राप्त आहे आणि प्लेसमेंटच्या बाबतीत कॉलेज आता खूप चांगल्या लेवलवरती आहे. जवळजवळ 80 ते 90% प्लेसमेंट डिग्रीसाठी आणि 100% प्लेसमेंट हे डिप्लोमासाठी झालेलं आहे. इलेक्ट्रिकल ब्रांचेस जी कोर ब्रांच आहेत त्या एका ब्रांचचं 92% प्लेसमेंट आहे. तसंच ENTC या ब्रांचला सुद्धा 92% प्लेसमेंट आहे. मी प्राध्यापक सबलेश मुजावर, डॉक्टर दौलतराव आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडच्या माध्यमातून मी आणि आमचे सर इथे आरोग्य आहोत. आणि सर्वप्रथम मी लोकमत समूहाचे आभार मानतो की त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वंकष माहिती देणारी जी यंत्रणा किंवा एक स्टेज निर्माण केलेली आहे की जिथे सर्व आसपासची कॉलेज आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती मिळत आहे, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो की कराडमध्ये तुम्हाला सर्व सोयीसुविधांनीयुक्त कॉलेजची सुविधा उपलब्ध आहे. तर आपण इकडं तिकडं ॲडमिशन घेऊन आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ आपण आपल्या अभ्यासासाठी सत्कारने लावावा. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आपण बघतोय की स्किल डेव्हलपमेंट ही गव्हर्नमेंटने काढलेली फार मोठी योजना आहे. तर तुम्हाला जो ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जातो तो सेल्फ स्टडी आणि तुमच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी वापरता येईल आणि तुम्हाला घरापासून जवळच त्यामध्ये तुमचे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वाचतील, त्याचबरोबर
हॉस्टेलचे वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या वाचणार आहे, तुमच्या पालकांचा आणि तुमचा फायदा होणार आहे. आणि जर प्लेसमेंटचं म्हणाल तर सातारा जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही अग्रगण्य आहे. आत्ता आपल्याकडे पॅम्पलेटसुद्धा आहे, त्यामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांची नावं आणि त्यांना प्लेसमेंट झालेले आहेत त्या सर्व विथ एव्हिडन्स, विद्यार्थ्यांची नावं, त्यांची प्लेस झालेली कंपनी आणि त्यांचा फोन नंबर, जर तुम्हाला वाटलं तर ते फोन करून त्यांच्याशी संपर्क करू शकतात आणि ती माहिती शहानिशा करून घेऊ शकतात. जवळपास 300 आम्ही 150 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट किंवा जॉब कॉलेजच्यामधनं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर एवढी चांगली संधी कराड तालुक्यातील विद्यार्थ्यांना असताना त्यांनी याचा नक्कीच फायदा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू. राज्यामध्ये जो जो 13 ठिकाणी लोकमत एज्युकेशन इव्हेंट घेत असतात, कराडमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो. सातारा जिल्ह्यातलं महत्त्वाचं एक शैक्षणिक केंद्र आहे म्हणून कराडकडे पाहिलं जातं. म्हणून सातारा जिल्ह्यातलं लोकमतचं हे जे प्रदर्शन आहे ते आपण कराडमध्ये आयोजित करत असतो. लोकमतचा त्यामागचा उद्देश असा आहे की जी मुलं 10वी आणि 12वीनंतर बाहेर पडतात त्यांच्यासमोर करिअरच्या कोणकोणत्या वाटा आहेत, त्यांनी कुठं जावं, काय करावं या संदर्भात त्यांना मार्गदर्शन मिळावं. केवळ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याशिवाय देखील व्यावसायिक शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, मात्र या संधींची अनेकांना माहिती नसते. ही संधी उपलब्ध करून देण्याचा लोकमतचा हेतू आहे. त्याबरोबरच आर्थिक अडचणी ज्यांना असतील त्यांना बँकांच्या माध्यमातून फायनान्ससाठी देखील आपण या ठिकाणी मदत करतो. बँकांचे काही स्टॉल्स या ठिकाणी उभे करतो. अशा प्रकारे स्टॉलधारकांचाही चांगला प्रतिसाद असतो. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या शाखांना जाण्याची संधी आणि माहिती मुलांना मिळते यासाठी आम्ही दरवर्षी हे प्रदर्शन आयोजित करतो आणि याला यावेळी देखील चांगला प्रतिसाद मिळाला. मोठं शैक्षणिक प्रदर्शन हे महाराष्ट्रात लोकमत हे दरवर्षी भरवतं. साताऱ्यात कराड तालुक्यात हे तिसरं वर्ष आहे आपण भरवतो. आज आणि उद्या असं 2 दिवसीय प्रदर्शन आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य जे संस्था आहे, शिक्षण संस्था आहे, ते ह्या वर्षी सामील झालेले आहेत. एकूण 23 स्टॉल्स आपल्या एक्झिबिशन्समध्ये आहे आणि दरवर्षी आपण चांगला प्रतिसाद मिळतो. आणि कराडमध्ये खरंच म्हणजे लोक खूप जागृत आहेत आणि इथंच रिस्पॉन्स खूप चांगला मिळतो. आणि मी सर्वांना कराडकरांना आवाहन करेन की बाबा आपण उद्या असेल तर आपण आज आलं नसेल तर उद्यापर्यंत आपण सर्व प्रदर्शन बघू शकताय आणि ह्याचा नक्की फायदा आपण घेऊ शकताय. आणि 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी लोकमत परिवारातर्फे त्यांचं खूप मी अभिनंदन करतो आणि त्यांनी पण अवश्य यावं आणि हे प्रदर्शन बघावं. त्यांच्यासाठी खूप चांगलं हे प्रदर्शन आहे एवढं सांगतो. धन्यवाद.